नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, मतदान प्रक्रियेदरम्यान केंद्राध्यक्षांचा अहवाल जो असतो मतदान संपल्यानंतरचा, तो अहवाल कशाप्रकारे लेखन करायचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, प्रकरण एक, केंद्राध्यक्षांचा अहवाल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे. आता इथं निवडणुकीचं नाव लिहायचं, लोकसभा निवडणूक, विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्राचा क्रमांक आणि नाव टाकायचं आहे. इथं त्यानंतर लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक आणि नाव इथं टाकायचं आहे. नंतर मतदानाचा दिवस ते तारीख टाकायची आहे. मतदान केंद्राचं क्रमांक आणि नाव इथं टाकायचं आहे. हे बघा, पूर्वमुद्रित करायचे. नंतर याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाली उपस्थितांच्या समक्ष नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबले. याच्यामध्ये अनुक्रमांक टाकायचे, मतदान अधिकाऱ्याचं नाव आणि पदनाम, जे अधिकारी असतील त्याचे नाव लिहायचे, ते स्वाक्षर घ्यायचे मतदान अधिकारी जेवढे असतील त्यांची. नंतर खाली मतदान प्रतिनिधीची, जे मतदान प्रतिनिधी असतील त्याचे नाव लिहायचे. त्या खाली एक अनुक्रमांक, एका खाली एक नाव लिहायचे. नंतर त्यांच्या पक्षाचं नाव लिहायचं आहे, ते कुठल्या उमेदवाराला प्रतिनिधी आहे त्यांचं नाव लिहायचं आहे. आणि इथं त्यांच्या सह्या घ्यायच्यात आणि खाली केंद्राध्यक्षांनी स्वाक्षर करायचे. अशा प्रकारे मतदान केंद्राध्यक्ष हा अहवाल देऊ शकतो मतदान प्रक्रिया संपल्यानंतर. बघा, तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.